बेहिशोबी बेनामी मालमत्ता जमवलेले 40 भ्रष्ट IAS IPS अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आयकर विभागाने कारवाई चालू केली आहे, त्याबद्दल लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयकर विभागाचे अभिनंदन। महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत वेगवेगळ्या करातून नागरिकांनी जमा केलेल्या शासकीय तिजोरीवर 40 IAS IPS अधिकाऱ्यांनी डल्ला मारून लूट केली आहे। पुणे व मुंबईमध्ये आयकर विभागाने सुरुवातीला दलालांच्या निवास व कार्यालयावर धाड मारून कारवाई चालू केली। महत्त्वाची कागदपत्र जप्त करून त्यांनी सखोल चौकशी व अभ्यास केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की महाराष्ट्र राज्यातील 40 IAS IPS अधिकाऱ्यांनी विविध खात्याच्या माध्यमातून लाचखोरी करून त्यांना फाइल्स आणि टेंडर्स देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करून ही लाच विविध फ्लॅट्स गाड्या जमिनीच्या माध्यमातून दलालाकडून घेतली जात होती। या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आयकर विभागाने 1.5 महिना साधारणतः चौकशी केल्यानंतर नगर विकास खात्यात 2 IAS अधिकारी, गृहनिर्माण विभागात 2 IAS अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्यात 6 IAS अधिकारी, MSRDC विभागात 2 IAS अधिकारी, उद्योग खात्यातील 4 IAS अधिकारी, पर्यटन विभागात 1 अधिकारी, मंत्रालयातील 6 IAS अधिकारी, सिडको मधील 1 IAS अधिकारी, गृह खात्यातील 1 IPS अधिकारी, महाराष्ट्र पोलीस मध्ये 8 IPS अधिकारी, मुंबई पोलीस मध्ये 4 IPS अधिकारी असे 40 भ्रष्ट अधिकारी कार्यरत आहेत। या सगळ्यांना आयकर विभागाने नोटिसा पाठवल्या। या नोटिसानंतर त्यापैकी काही अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली। या चौकशीचा जो फायनल रिपोर्ट आहे यामध्ये साधारणतः 40 अधिकाऱ्यांच्या नावाचा समाविष्ट आहे। IAS IPS या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासन VIP सवलती दिले असून मोबाईल फोन, चारचाकी वाहन, निवास, वेतन भत्ता देऊन त्यांच्यावर 1,00,000 रुपये खर्च करण्यात येते। ही रक्कम महाराष्ट्र राज्याच्या जनतेकडून वेगवेगळ्या करातून जमा होणाऱ्या कोट्यावधी रुपये शासन तिजोरीतून देण्यात येते। परंतु हे 40 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून मनमानी पद्धतीने भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून बेकायदेशीर माया जमवल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध लवकरात लवकर कडक कारवाई करून त्यांची नावे केलेली कारवाई महाराष्ट्रातील जनतेसमोर जाहीर करावी। आणि ही बातमी G24 तास वृत्तवाहिनीने 21/12/2021 रोजी जनहितार्थ प्रकाशित केल्यामुळे त्यांचे लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर करून मागणी केली आहे, अशी माहिती लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्यातील 40 IAS IPS भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोध आयकर विभागाने बेहिशोबी बेनामी मालमत्ता जमवल्याबद्दल कार्यवाही चालू केलेली आहे। आयकर विभागाचा लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल यांच्याकडे 15/4/2022 रोजी केलेली तक्रार चोरून दडपण्यात आलेली आहे। अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही। शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की या संदर्भात त्यांचे 40 भ्रष्ट अधिकाऱ्यांचे नावे महाराष्ट्र जनतेच्या समोर जाहीर करावे, अन्यथा राज्य सरकारच्या विरोध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल।